सुअर में यौत मा यशवंती चढ़ाई यौतमा पॉइंट फाइव आगे सात पॉइंट यौतमा सहा गुना और एकलव्य नागपुर परत एकदा प्रमोद ची चढ़ाई उत्कृष्ट असा रेडर प्रमोद टू प्लस टू फोर पॉइंट अतिशय जबरदस्त खेळाडू प्रमोद डॅशिंग अकरा गुण यवतमाळ आणि सहा गुण एकलव्य नागपूर आपण पाहतोय या मैदानात पूर्ण स्टेडियम पूर्ण भरलेले आहे अतिशय रोमांचक असा सामना होत आहे अतिशय रोमांचक असा सामना पूर्ण पाहतोय आपण पब्लिक सगळं मैदान भरून आहेत या लास्ट एंड फाइनल कॉल समर्थ क्रीडांगण अमरावती साईज फोर विदर्भ समर्थ क्रीडांगण अमरावती वर्सेस साईज फोर विदर्भ बोथ द टीम कॅप्टन कॅन डिसाइड युअर टीम इमिडिएटली ऑन कोर्ट नंबर टू पाहूया समर्थ क्रीडांगण अमरावती साईज फोर विदर्भ दोन्ही संघ त्वरित मैदान क्रमांक दोन वर या समर्थ क्रीडांगण अमरावती साईज फोर विदर्भ बोनस पॉइंट दोन्ही संघ त्वरित मैदान क्रमांक दोन वर उपस्थित व्हा यशवंतची चढाई सहा नंबरचा खेळाडू यशवंत उत्कृष्ट असा खेळाडू जबरदस्त असा पॉइंट परत कोर्ट नंबर एक मध्ये चालू असलेला चुरशीचा जबरदस्त असा दर्शकापैकी एका मान्यवराचं पाकिट हरवलेलं आहे त्याचं नाव आहे सचिन रॉय नाही कोणाला सापडलं असेल तर कृपया आपण वापस करा सचिन रॉय यांचं पाकिट हरलंय त्या डॉक्युमेंट्स आहेत आपण त्यांचं पाकिट परत करा कोणाला मिळालं असेल तर कोर्ट नंबर एक मध्ये चालू असलेला सामना चार नंबरचा खेळाडू सुवर्णयोग यवतमाळ वर्सेस एकलव्य नागपूर सुवर्णयोग यवतमाळ वर्सेस एकलव्य नागपूर समर्थ अमरावती साईज फोर विदर्भ दोन्ही संघ पाच मिनिटाच्या आत मैदानात उपस्थित व्हा दोन्ही संघ करता शेवटचे पाच मिनिट पाणी बॉटल समर्थ अमरावती साईज फोर विदर्भ होती ना आपल्या समर्थ अमरावती साईज फोर विदर्भ अतिशय जबरदस्त पकड सुवर्ण खाली नाही पाण्याची बॉटल खाली असेल तर भरून आणते तो अतिशय जबरदस्त सुवर्ण योग यवतमाळ वर्सेस एकलव्य नागपूर यशवंतची चढाई अतिशय उत्कृष्ट अशी चढाई यशवंतची पाहूया जबरदस्त असा सामना स्कोर रे चौदा गुणावर खेळत आहे सुवर्णयोग यवतमाळ आणि सात गुणवर खेळत आहे एकलव्य नागपूर पाहूया आपण अतिशय जबरदस्त असा सामना होत आहे या सामन्याचा आपण लाईव्ह पाहतोय अनवित 555 या यूट्यूब चॅनेलला अतिशय जबरदस्त चालू आहे हा सामना सुवर्णयोग यवतमाळ वर्सेस एकलव्य नागपूर विदर्भ समर्थ क्रीडांगण अमरावती चला दोन्ही संघ त्वरित मैदानावर या साईज फोर विदर्भ समर्थ क्रीडांगण अमरावती चला लवकर या यवतमाळ अतिशय जबरदस्त असा खेळाडू प्रमोद पाहूया आपण प्रमोदची चढाई हा सात नंबरचा
सुवर्ण चढ़ाई करते तो एक लवे नागपुर पटांगणा मध्य एक गुण घेऊन परत एकदा सुवर्णयुग चा 16 गुण आणि 7 गुणावर खेळत आहे जोरदार टाळ्या हो द्या जबरदस्त पकड जोरदार टाळ्या हो द्या सुवर्णयुग यवतमाळ करिता मार्कंडे पब्लिक स्कूलच्या सन्माननीय सौ शीतलताई बल्लेवार यांचे या ठिकाणी आगमन झालंय मी त्यांना व्यासपीठावर निमंत्रित भाऊ भाऊ रो भाऊ थोड़ से गांग पाथा हाँ हाँ कुटी के तो मैं तुझे दर्ते घोटो कर मतार समाव दो ये न तरह सीरो दिखाओ तो वजह से आंग होने सुवर्णयुग यवतमाळ वर्सेस एकलव्य नागपूर दरम्यान चालू असलेला सेमीफायनलचा पहिला सामना 8 गुण वर खेळत आहे एकलव्य नागपूर अतिशय सुरक्षितचा आणि रंगतदार असा सामना सुवर्णयुग यवतमाळ संघ 12 गुणाची आघाडी घेऊन सुवर्णयुग यवतमाळ संघ खेळत आहे अतिशय समर्थ क्रीडामंडळ अमरावतीचा संघ मैदानात उपस्थित आहे साई स्पोर्ट विदर्भ आपणही दोरीत मैदानावर या शेवटचे 3 मिनिट आमदार चषक शुभम अतिशय जबरदस्त आणि एक गुण घेऊन यशवंत परत आपण पाहतोय या सामन्याचं प्रत्यक्ष आपण पाहतोय गुण लेखक म्हणून आमचे सर्व आमदार चषक 2022-23 थोडंसं मागे घेतो राज्यस्तरीय कबड्डी सामने चढाईसाठी वंश चढाई करत आहे उत्कृष्ट अशी चढाई वंश आणि हँड टच करण्याचा प्रयत्न परत चार नंबरचा खेळाडू चढाई करत आहे उत्कृष्ट अशी चढाई या सामन्याचा आपण पाहतोय अतिशय जबरदस्त असा हा सामना चालू आहे सध्याच्या स्थितीला 10-21 असा स्कोर 10 खेळत आहे एकलव्य नागपूर 21 सुवर्णयुग यवतमाळ साई क्रीडा विदर्भचा 18 नंबरचा दमदार प्लेयर परत 6 नंबरचा सुवर्णयुग यवतमाळचा खेळाडू चढाई करतोय तो चढाई करत आहे यस यस चढाई करत आहे अतिशय उत्कृष्ट जबरदस्त बोनस सुवर्णयुग यवतमाळ वर्सेस एकलव्य नागपूर 1 पॉइंट आणि थर्ड रेड परत लाइट लाइट चालू करा सर्व बोनस नागपूर परत एकदा यशवंतची चढाई
उत्कृष्ट अशी चढाई यशवंतची पाहूया आपण. आमदार चषक 2022-23 पहिला सेमी फायनलचा सामना सुवर्णयुग यवतमाळ वर्सेस एकलव्य नागपूर. आणि चारचा बॅनची कोड आहे खोल आणि तिथला व्हिडिओ करता फक्त जाय मोबाईल घेऊन ये चार्जिंग झाला असेल. एकलव्य नागपूरचा 3 नंबरचा खेळाडू चढाई करतोय तो सुवर्णयुग यवतमाळच्या पटांगणामध्ये. अतिशय सुंदर अशी चढाई इकडून तिकडे तिकडून तिकडे दडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न आणि स्कोर 13-23. आमदार चषक 2022-23 चा दुसरा सेमी फायनलचा सामना समर्थ अमरावती वर्सेस साई क्रीडा विदर्भ. हा कॅमेरा ठीक आहे व्यवस्थित घ्यायचं समोर बसून. आमदार चषक 2022-23 तिकडे सुवर्णयुग संघाचा साई क्रीडा विदर्भाचा सन्माननीय अरुण भाऊ शिवनकर यांचं आगमन. सुवर्णयुग संघाचा स्कोर 23 एकलव्य नागपूर 13. साई क्रीडा विदर्भचा वजनदार 18 नंबरचा खेळाडू रणगावकर जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय जबरदस्त असा हा सामना आणि या सामन्याचं आपल्या संघाला मार्गदर्शन करताना आदरणीय लालाभाऊ राऊत, आदरणीय अभयदादा राऊत सोबत आपल्या खेळाडूंसोबत चर्चा करताना आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट असा हा खेळ चालू आहे. या खेळात आपण पाहतो खेळाडूसुद्धा तेवढंच आपल्या सुवर्णयुग संघाचे मालक जे आहेत अध्यक्ष आदरणीय लालाभाऊ राऊत, आदरणीय अभयभाऊ राऊत अतिशय जबरदस्त असा त्यांचा संघ. या संघानेसुद्धा कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही आपल्या संघासाठी. आपण प्रेक्षक वर्ग पाहतो खूप पूर्ण प्रेक्षक गजबजलेला वातावरण सुद्धा आता सध्या खेळाडूच्या हिशोबाने चालू आहे. अतिशय जबरदस्त खेळ चालू आणि यशवंतची चढाई. यशवंत एक उत्कृष्ट असा खेळाडू, 6 खेळाडू मैदानात आहेत. चित्रकला स्पर्धेचे सर्व स्पर्धक कृपया व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबतील. व्यासपीठाच्या मागून येण्याची व्यवस्था केलेली आहे. इकडे सर्व स्पर्धक थांबलेले आहेत. हा दादा लाईव्ह घेऊ का? बर, ते क्लॅरिटी येत नव्हती म्हणत होते पोरं, म्हणून मी ते लाईव्ह बंद केलं. ते घेतो मी लगेच. आपला सामना चालू झाला, घेतो तिकडे जाऊन लाईव्ह घेतो. मी लाईव्ह घेतो. हा आता चालू आहे समोर. ठीक घेतो मी. हा हा याच्यावरून थोडंसं हे कर, थोडसं वर फिरा दिमीट. शुभम मुके, सन्माननीय शुभम मुके, कॉर्डलेस माईक कुठे? यवतमाळ
हेलो 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 इलेक्ट्रिशियन लाइट चालू करा इलेक्ट्रिशियन सन्मान्य पप्पू भाऊ कुंभारे मी तुम्हाला काही इमेजेस सेंड केलेले आहे त्या कृपया स्क्रीन वरती डिस्प्ले करा पप्पू भाऊ कुंभारे कृपया सर्व लाईट चालू करा कृपया सर्व लाईट इलेक्ट्रिशियन सर्व लाईट चालू करतील लवकरात लवकर हॅलो पप्पू भाऊ कुंभारे हॅलो मी तुम्हाला काही इमेजेस सेंड केले आहेत त्या कृपया डिस्प्ले स्क्रीनवरती आपण प्रदर्शित कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो कृपया साऊंड सिस्टीमवाले लाईट चालू दरवाजात पाठवलेल्या इमेजेस लाइट कृपया लाइट चालू करा पप्पू भाऊ कुंभारे आता सेंड केले इमेजेस कृपया डिस्प्ले वरती दाखवा सचिन आगरकर लाईट चालू करतील हॅलो लाईट चालू करा मैदानावरील विजयी संघ मैदानावर थांबतील मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन वर जे सामने सुरू आहेत त्याचे जे विजेते संघ राहतील ते मैदानावर थांबतील यानंतर दुसरं भैया
त्यानंतर अक्षरा शिवरकर, अक्षरा शिवरकर पटपट या अक्षरा शिव अवंती सोटी, अवंती सोटी, अवंती सोटी, सुहाना गहलोत, मैदान क्रम सुहाना गहलोत, हेलो हेलो हेलो, मैदान क्रमांक मैदान क्रमांक आगलावे, हिमांशु आगलावे मैदान सामने अंतिम सामना लगे तो शुरू कराया शुभ्रा अलोनी थोड़ी मुझा मैदान विजेते संघ मैदान सामने अंतिम सामना लगे तो शुरू कराया सुहाना पठार, सुहाना पठार आले का यादवी आगलावे प्रज्वल शूटिंग, प्रज्वल शूटिंग कार्तिकेश सातारकर विजेता संघ मैदान सोडून जाणार नाही, विजेता संघ मैदान सोडून जाणार नाही कार्तिकेश सातारकर सामना लगेचच खेळायचा आहे कार्तिकेश सातारकर मनस्वी झांबरे कोर्ट नंबर 2 वर विजयी झालेला संघ अमरावती विजेता संघ मैदान क्रमांक 2 वरील विजेता संघ मैदान सोडून जाणार नाही ते थांबायचं आहे या ठिकाणी सुवर्ण युग संघाचा स्कोर झालेला टीप एकलव्य नागपूर 21 अतिशय रंगत असलेला पोट क्रमांक 1 वर त्यानंतर आपल्या राळेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अशोक जोईके या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील हॅलो 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 साऊंड सिस्टीम खालचा स्पीकर थोड्या वेळासाठी चालू करा खालचा स्पीकर थोड्या वेळासाठी चालू करा यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अशोक जीवईके आज बक्षीस वितरण समारंभाच्या पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील प्रसंगी गत 7 तारखेपासून तर आज 19 तारखेपर्यंत राळेगाव विधानसभा मतदारसंघातील राळेगाव तालुक्यामध्ये राळेगाव मध्ये अतिशय आनंदमय क्रीडा रसिकांनी आनंद घेतला या समारोपी प्रसंगी ज्यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय यशस्वी कार्यक्रम आजचा कबड्डीचे सामने झाले असे आपले सर्वांचे नेते सन्माननीय चित्तरंजन दादा कोले आजच्या बक्षीस वितरणाच्या प्रसंगी उपस्थित असलेले मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि आमचे बंधू सन्माननीय प्रकाशजी भूमकाळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने
उपस्थित असलेल्या ज्यांनी अतिशय मेहनत केली अशी आमच्या भगिनी डॉक्टर शीतल बल्लेवार ताई, आमच्या कळम येथील नगरसेविका सुनीता ताई निमकर, संदीप जी वैद्य, रुपेश जी, बबनराव जी भोंगरे, नरेश जी गेडाम, गुलाबराव जी, सुरेश जी कराके, या माझे लहान बंधू कृणाल जी भोयर, व्यासपीठावर उपस्थित सर्व क्रीडा रसिक बंधू ज्यांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आमदार चषक यशस्वी करण्यासाठी रायगाव विधानसभा मतदारसंघातले सर्व आमचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलं असे सर्व मान्यवर, आज अतिशय मला आनंद होते की राळेगाव मतदारसंघामध्ये राळेगाव येथे होत असलेला आमदार चषक त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आले पाहिजे अशी मनामध्ये प्रचंड जिद पकडून सातत्याने नियमितपणे संपर्क केला असे आमचे हौसिक कबड्डी असोसिएशन यवतमाळचे बंधू अजयजी राऊत त्यांना सहकार्य करण्यासाठी ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व अधिकारी कर्मचारी क्रीडा अधिकारी आणि विशेष म्हणजे आपल्या राळेगाव तालुक्यामध्ये राळेगाव मतदारसंघामध्ये गत 18 वर्षानंतर राज्यस्तरीय कबड्डी सामन्याचं आयोजन केलं, राळेगाव विधानसभा मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक गावातून अतिशय चांगला सहभाग झाला, कबड्डी सामने यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलं असे सर्व आमचे बंधू, आता सर्वांचे नाव घेणं काही शक्य नाही परंतु हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमचा संतोष भाऊ असो किशोर असो नियमितपणे की आपण कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्याच्या अनुषंगाने प्रचंड मेहनत करणारे आमचे सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या सर्वांच्या मेहनतीमुळे प्रयत्नामुळे आमच्या राळेगाव शहरातल्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य झालं, त्यामुळे दिनांक 17 पासून तर आज 19 तारखेपर्यंत पक्षी समारंभापर्यंत अतिशय आनंद होतो की आपल्या एकूण दिनांक 17 पासून तर आतापर्यंत एक महाराष्ट्र स्तरावर राज्यातून महाराष्ट्र राज्यातून 25 टीम आल्या होत्या, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 25 टीम खेळण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रयत्न केला सहकार्य केलं त्याबद्दल या विधानसभा मतदारसंघातला सेवक म्हणून पालक म्हणून तुमचं मनापासून कौतुक करतो, धन्यवाद देतो, आभार मानतो, या 25 टीम अतिशय चांगल्या खेळल्या गेल्या पाहिजे, कुठे अडचण आली नाही पाहिजे अशा पद्धतीचं ज्यांनी एकूण 20 अंपायर म्हणून काम केलं, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले अंपायर जे आहे त्या अंपायरने यशस्वी कामगिरी केली काम केलं
कुठल्या प्रकारची अडचण आली नाही, त्यांचं सुद्धा इथं शब्दाच्या अनुषंगाने शब्दाच्या रूपानं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। राळेगाव शहरामध्ये एकूण